नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कौटुंबिक जबाबदारी समजून पर्यावरणाचं रक्षण करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन महाराष्ट्राला पर्यावरणपूरक राज्य बनवण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प आर्थिक विकास आणि पर्यावरण संतुलन या दोन्ही गोष्टींचा मेळ घालण्याची गरज नितीन गडकरी वाढत्या नक्षलवादाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त यंत्रणा स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय भारत नेदरलँड दरम्यान महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी संयुक्त कृती गट स्थापन करणार आणि नैऋत्य मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि आता पाहूया सविस्तर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी कदंबाचं रोप लावून शहरी वन कार्यक्रमाला आज प्रारंभ केला पर्यावरण रक्षणाबाबत पंतप्रधानांनी यावेळी जनतेला संदेशही दिला आहे पर्यावरण दिवस के रूप में मनाया जाता है 700 करोड़ सपनों से जुड़ा हुआ ये विश्व सुरक्षित रहे हमारी पृथ्वी भारत में जिसे मां का रूप माना गया है उसकी रक्षा उसका संरक्षण उसका संवर्धन हर पिढी का दायित्व होता केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इको फ्रेंडली स्कूटर चालवून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला तसंच स्वच्छ पर्यावरणासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचं यावेळी म्हणाले भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानंही वृक्षारोपण केलं पुण्यात उद्या नागरी वनोद्यान योजनेला सुरुवात होत असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहा वसुंधरेचं संवर्धन करत वीज पाणी यांची बचत करावी असंही जावडेकर म्हणाले जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार सचिन तेंडुलकर यांनी चाफ्याचं रोपटं लावत वृक्षारोपणात सहभाग नोंदवला यावेळी भारतीय क्रिकेट संघातील रोहित शर्मा अजिंक्य रहाणे हे देखील उपस्थित होते वसुंधरेशी असलेलं मानवाचं नातं अधिक मजबूत करण्यासोबतच निसर्गाशी जवळीक साधून संतुलित पर्यावरणाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी आजचा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो राज्यभरात आज या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्राला पर्यावरणपूरक राज्य करण्याचा संकल्प केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं उस्मानाबाद इथं आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते उस्मानाबाद जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचा त्यांनी आढावा घेतला पर्यावरण विषयक मुद्द्यांवर राज्य सरकार संवेदनशील असल्याचंही ते म्हणाले पर्यावरणाच्या संदर्भात राज्य सरकार संवेदनशील आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही गेल्या अनेक वर्षापासून अनेक जे आपले अभय अरणे आहेत यांची बाउंड्री देखील निश्चित झाली नव्हती तीही निश्चित करण्याच्या दृष्टीनं केंद्राकडे आमचे प्रस्ताव हो गेले आहेत काहीची बाउंड्री आम्हाला केंद्राने त्या ठिकाणी मंजूर करून दिलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला देशातलं पूरक राज्य करायचं कोळसा राखेबाबत राज्यानं अद्याप कोणतंही निश्चित धोरण आखलेलं नाही हे धोरण आखण्याचा तसंच कोळसा खरेदीबाबत धोरण ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं औष्णिक ऊर्जा रसायनशास्त्र आणि शाश्वत पर्यावरण या विषयावर नागपूरमध्ये आयोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते नागपूर शहराला स्मार्ट सिटी बरोबरच सोलर सिटी करण्याचा निर्णय घेतला आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं आयोजित पर्यावरण जनजागृती अभियानाचा आरंभ करताना सांगितलं यावेळी पर्यावरण में सुधार तो खुशिया अपार या विषयावर चित्रकला स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलं होतं पुण्यात चित्रकार अतुल वाघ यांच्या चित्र आणि भित्तीपत्रांचं प्रदर्शन राजा वर्मा आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आलं होतं ग्लोबल वॉर्मिंगवर तोडगा या संकल्पनेवर आधारित हे चित्रप्रदर्शन अकरा जूनपर्यंत रसिकांसाठी खुलं राहणार आहे जळगाव इथं फिरदोस महिला बचत गट आणि हजरत बिलाल ट्रस्टच्या वतीनं विविध वृक्षांच्या रोपांचं विनामूल्य वाटप करण्यात आलं नाशिक इथं हरित कुंभ प्रकल्पांतर्गत गोदावरीसह इतर नद्यांची स्वच्छता करण्यात आली हजारो लोक या उपक्रमात सहभागी झाले होते मुंबईतही नेहरू सायन्स सेंटरमध्ये प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं कोकणातली निसर्ग संपदा नष्ट करणारा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही याचा पुनरुच्चार पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुंबईत बोलताना केला पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं हा कार्यक्रम आयोजित केला होता गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातल्या विसापूर इथं वन विभागाच्या वतीनं वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी पर्यावरणाचं महत्व विषद करून गावकऱ्यांना जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचं आवाहन करण्यात आलं आर्थिक विकास आणि पर्यावरण संतुलन या दोन्ही गोष्टींचा मेळ घालणं आवश्यक असून कोणत्याही एका बाबीचा अतिरेक होता कामा नये असं मत केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदरासाठी टिअर वन ऑइल स्पिल रिस्पॉन्स सेंटरचं उद्घाटन आज गडकरी यांच्या हस्ते झालं यावेळी आजच्या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला देशातली बारा मुख्य बंदरं आगामी काळात सौर आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून एकशे पन्नास मेगावॅट इतक्या हरित ऊर्जेची निर्मिती करणार आहेत असं गडकरी यांनी सांगितलं शहरांमधलं सांडपाणी समुद्रात न सोडता त्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीसाठी त्याचा पुनर्वापर करता येऊ शकेल आणि त्याचा उपयोग बस गाड्यांना इंधन म्हणून होईल असंही गडकरी म्हणाले सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यातच तंत्रज्ञानाची सार्थकता सिद्ध होते असं मत केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज नागपुरात व्यक्त केलं निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचं संवर्धन करण्याची गरज आहे त्या दृष्टीनं पर्यावरण जागरूक ग्राहकांची चळवळ उभी राहायला हवी असं म्हणाले निरीमध्ये उभारण्यात आलेल्या हरित संग्रहालयाचं उद्घाटन यावेळी त्यांच्या हस्ते झालं तसंच जैवतंत्रज्ञान उद्यानाचा कोनशिला समारंभही झाला पृथ्वीवरची सजीवसृष्टी अवलंबून आहे ती पर्यावरणावरच विकासाच्या नव्या वाटा शोधताना प्रश्न निर्माण झाला तो संतुलित पर्यावरण असण्याचा ते वाचवण्यासाठी जपण्यासाठी आणि जागृती निर्माण करण्यासाठी प्रतिवर्ष पाच जून हा दिवस साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा त्या आपण पूर्ण करतो निसर्गाच्या मदतीनं पर्यावरण हे याच निसर्गाचं अभिन्न अंग हवा पाणी माती डोंगर झाडं यातून आकाराला येतं ते पर्यावरण आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे विकासाच्या हव्यासामुळे नैसर्गिक साधनांवर अतिक्रमण केल्यामुळे पर्यावरण धोक्यात येत आहे हाच विचार करून संयुक्त राष्ट्रसंघानं एकोणीश मध्ये स्टॉकहोम इथे भरलेल्या पर्यावरण परिषदेच्या निमित्तानं पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन घोषित केला हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यामागे लोकसहभागाला महत्व दिलं गेलं आहे जैवविविधतेचं संगोपन शुद्ध हवा पाण्याचा पुरवठा वनसंरक्षण पाणलोट क्षेत्रांचं जतन या गोष्टींवर भर दिला जातो पुनर्वापर काटकसर आणि जागरूकता या मुद्द्यांवर जनजागृती करण्यासाठी व्याख्यानं प्रदर्शनं यांचं आयोजन केलं जातं पण केवळ एक दिवस पर्यावरण दिन साजरा करून थांबणं योग्य होईल का खर तर याचं उत्तर आपल्यापैकी प्रत्येकालाच माहीत आहे पण कळतंय पण वळत नाही असा काहीसा प्रकार आहे काही व्यक्ती संस्था आपापल्या परीनं हा वसा सांभाळतायत पण पुढे येणाऱ्या हातांची संख्या वाढायला हवी विचार आणि कृती यातलं अंतर कमी व्हायला हवं या सगळ्या गोष्टी आपण नक्की करू शकतो खरं ना अजूनही वेळ गेलेली नाही चला आजपासून सुरुवात करूया पर्यावरण रक्षणाबरोबर समाधान आणि आनंद मिळवूया जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरणाचं संवर्धन आणि महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पर्यावरण अभ्यासक आणि पर्यावरण दक्षता मंचाचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद कर्णिक आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत प्रसादजी साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आज जागतिक पर्यावरण दिन तर त्याआधी पर्यावरण म्हणजे नेमकं काय याची का व्याख्या आम्हाला सांगा आणि सजीवसृष्टीसाठी उत्तम आणि संतुलित पर्यावरण कसं आवश्यक आहे तेही सांगा पर्यावरण ह्या मराठी शब्दाचा अर्थ परी अधिक आवरण बर म्हणजे माझ्या भोवतालचं आवरण आजच्या काळामध्ये आपण पर्यावरणाकडे लक्ष देत नाही मला असं वाटतं ही व्याख्या आपण चुकीची घेतो माझ्या भोवतीलचं आवरण आहे माझा, माझा काही संबंध म्हणजे मी सोडून माझ्या भोवती जे आहे ते पर्यावरण ते पर्यावरण बर परंतु प्रत्यक्षामध्ये मी आणि माझा भोवताल हे एकत्रच आहे बरं माझ्या भोवती मी आणि माझ्यासारखे अनेक मानव सजीव, आहे। आहे। बर। आहे। 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 सजीव आहेत पशुपक्षी आहेत बरोबर इतर प्राणी आहेत जलचर आहेत किड्यामुंगी आहेत हे सगळे आहे। बर। सजीव आहेतच परंतु त्याचबरोबर निर्जीव अगदी दगडधोंडे पर्वत पाणी हे देखील आहेत बरोबर त्यामुळे सजीव आणि निर्जीव ज्याच्यामध्ये भौतिक घटक आहेत हवा पाणी यासारखे बरोबर रासायनिक घटक आहेत पाणी जो भौतिक पण आहे रासायनिक पण आहे वायू वेगवेगळी खनिज त्याच्यामुळे ह्या पर्यावरणामध्ये पृथ्वीवर किंवा एकूणच सर्व ह्या चराचरामध्ये जे आहे ते सगळं सामावलेलं आहे सजीव निर्जीव मिळून पर्यावरण होत बर सृष्टीसाठी हे उत्तम पर्यावरण संतुलित पर्यावरण कसं आवश्यक आहे निसर्ग हा मुळातच संतुलित आहे बर काही नैसर्गिक घडामोडींमुळे किंवा मानवनिर्मित क्रियांमुळे ते संतुलन बिघडतं परंतु निसर्गामध्ये आपण जर कुठलीही एखादी संस्था घेतली परिसंस्था घेतली तर त्याच्यामध्ये उत्पादक आहेत भक्षक आहेत यांचं संतुलन हे राखलं जातं बरोबर केवळ उत्पादक असतील हिरवं गवत असेल तर चालणार नाही ते खाण्यासाठी हरणं हवेत बरोबर हरणाला खाण्यासाठी वाघ हवेत बरोबर माणसासारखा मिश्राहारी प्राणी जो गवतही खातो आणि मांसही खातो बरोबर त्याच्यामुळे ह्या सगळ्या उत्पादक भक्षक आणि आणखीन एक अतिशय महत्वाचा घटक आहे तो म्हणजे विघटक बरोबर ह्या सर्व चराचराचे स्वच्छता राखण्याचं काम तो करतो त्यामुळे पर्यावरणाचं किंवा निसर्गाचं संतुलन जे खर तर मुलत राखलेलंच असतं ते ह्या सगळ्या वेगवेगळ्या घटकांमुळे व्यवस्थित राखलं जातं आणि ते संतुलन जर राखलेलं असेल तर कोणालाच कुठलाही त्रास होत नाही आणि सर्व काही नैसर्गिक अगदी अनैसर्गिक सुद्धा घडामोडी सुखे नाही व चालू राहतात बरोबर तुम्ही आता मगाशी म्हणालात की दृष्ट्या पर्यावरण हे चांगलंच चा आहे पण तरी सुद्धा निकोपतेच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर जागतिक म्हणा किंवा आपल्या भारतामध्ये म्हणा आपल्या देशामध्ये म्हणा या पर्यावरणाचं नेमकी सद्यस्थिती काय आहे निकोप या शब्दामध्येच सगळं काही आलबेल आहे हे येतं बरोबर सद्यस्थिती निकोपाची नाही हे सर्वांनाच माहिती आहे परंतु तरी देखील आपण विचार केला निकोपतेच्या दृष्टीतून विचार केला तर एकूण जगामध्ये काय किंवा भारतामध्ये काय अजूनही निसर्ग आहे जरी नैसर्गिक गोष्टींपासून आपण दूर घेत जात असलो किंवा गेलो असलो तरीही निसर्ग स्वतःचीही काळजी घेतो आणि आपलीही काळजी घेतो त्याच्यामुळे जरी निकोप पर्यावरण नसलं तरी पर्यावरण आहे त्याची स्थिती आजच्या काळामध्ये ही निकोप राहिलेली नाही पर्यावरण किंवा निसर्ग थोडासा कोपलाय निकोप नाही असं आपल्याला म्हणता येईल परंतु जर आहे त्या स्थितीमध्ये आपण पर्यावरणाला ठेवलं मी असंही म्हणत नाही पर्यावरण सुधारा तुम्ही पर्यावरण स्वच्छ करा परंतु आहे त्या स्थितीत निसर्गाला ठेवलं तर निसर्ग हा पुनश्च अगदी निकोप अवस्थेत येऊ शकतो त्यामुळे सद्यस्थिती पेक्षाही मी असं म्हणेन की उद्या पुन्हा कालच्यासारखी निकोप अवस्था येणं हे गरजेचं आहे आणि हे शक्यही आहे ही परिस्थिती निकोप नाहीये असं तुम्ही म्हणता मग हा पर्यावरणाचा नेमका कशामुळे होतोय कसा होतोय सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणेच पर्यावरणामध्ये सजीव निर्जीव आहेत बरोबर त्यांचं संतुलन प्रत्येक क्षणी असतं असं नाही काही नैसर्गिक घटनांमुळे सुद्धा पर्यावरणाचा ऱ्हास होतो वादळं असतील भूकंप असेल पूर असेल बरोबर यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोच बरोबर परंतु जास्त प्रमाणात पर्यावरणाचे घटक त्यातही सजीव घटक आणि त्यातही मनुष्यप्राणी याच्या काही कृतींमुळे याच्या काही क्रियांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो उदाहरणार्थ जर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे जे भक्षक उत्पादक वितंचक ह्या सगळ्यांचं जे संतुलन आहे ते जर तोडलं गेलं जर मी हरित वनराई हुँ, हुँ, गवत या सगळ्याचा नाश केला तर उद्या पर्यावरणाचा ह्रास होतोच आहे परंतु मानवी जातीचा सुद्धा ह्रास किंवा विनाश होतोय त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण असं म्हणू शकू की मानवी घडामोडींमुळे कृतींमुळे पर्यावरणाचा ह्रास मोठ्या प्रमाणात आजच्या घटकेला तरी होतोय है। बरोबर ह्या पर्यावरणाचा ह्रास आपण टाळायचा कसा आणि आता तुम्ही म्हणताय की माणसामुळेच होतोय जास्तीत जास्त तर मग सामान्य माणसानेच हा पर्यावरणाचा ह्रास टाळण्यामध्ये खारीचा वाटा कसा उचलायचा ते जरा सांगा खारीचा वाटा हा शब्द योग्य आहे कारण प्रत्येक व्यक्तीचा खारीचा वाटा असेल परंतु सामान्य माणूस हा सिंहाचा वाटा ह्यात उचलू शकतो बरोबर मी माझ्यापुरतं माझं पर्यावरण जर राखू शकलो या ठिकाणी मला एक आ, मुद्दा आठवला मी राहतो त्या ठाणे शहरामध्ये आमच्या परिसरामध्ये अनेक जलस्रोत आहेत त्यामध्ये कुठल्याही सार्वजनिक जलस्रोतामध्ये आज कचरा टाकला जात नाहीये मूर्तींचं विसर्जन होत नाहीये हे सामान्य माणूस करतोय बरोबर प्रशासनाला शाबासकी दिलीच पाहिजे सामान्य माणसांनी जर स्वतःची जबाबदारी ओळखली मी एकाच वाक्यात असं म्हणेन की माझ्या घरातून अविघटनशील म्हणजे प्लास्टिक आणि बाकी तत्सम गोष्टींचा कचरा घराच्या बाहेर जाणार नाही याची जर काळजी मी घेतली तर पर्यावरण आपल्याला टिकवता येईल आणि ह्यात सामान्य माणूस सिंहाचा वाटा उचलू शकेल इंधन बचतीसारखा सुद्धा मुद्दा आपण तिकडे पाळू शकतो नाही का अतिशय अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही हा मुद्दा काढल्याबद्दल वाहन वाढलेली आहेत लोकसंख्या वाढलेली आहे आपण सर्व असं म्हणतो की सार्वजनिक उपक्रमांमध्ये किंवा वाहनांमध्ये माणसांनी त्याचा वापर करावा बरोबर त्यातून वाटचाल करावी हे शक्य होईल असं नाही बरोबर परंतु कार पुलिंग ज्याला इंग्रजीत म्हणतात उद्या मला जर वरळीला यायचंय ठाण्याहून तर माझ्याबरोबर येणारी आसपासची आणखी चार पाच माणसं जर मी गोळा केली तर त्याच्यामध्ये माझ्याचं नाही तर इतर आणखी चार गाड्यांचं इंधन वाचू शकेल बरोबर वेळ वाचू शकेल बरोबर त्याच्यामुळे आपण इंधन वाचवणं आणि वेळ वाचवणं हे सामान्य माणूस सहज करू शकतो आणि पर्यावरण देखील राखू शकतो बरोबर म्हणजे थोडक्यात विकास आपल्या एका ठिकाणी आपल्याला विकासही साधायचा आहे एका ठिकाणी आपल्याला पर्यावरण पण पर सांभाळायचं आहे त्या दोघांचा जो एकत्र मेळ घालायचा आहे त्याच्यासाठी ही किमे आपल्याला साधता येईल नाही का अगदी नक्की बरोबर आज तुम्ही आमच्या या मुलाखतीमध्ये आलात सुरुवात करताना तुम्ही असं म्हणाला होता की पर्यावरणाची व्याख्या अशी आहे कमी सोडून बाकीचं ते पर्यावरण आणि नेमक्या ह्याच मुद्द्याला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्श केला त्यांनी आज लोकांना आवाहन केलं की पर्यावरणाला तुम्ही आपलं कुटुंब माना आणि मग त्या कुटुंबाची जबाबदारी आपण जशी घेतो तशी पर्यावरणाची जबाबदारी घ्या सगळं सुरळीतपणे पार पडेल वसुधैव कुटुंबकम ही तर आपलीच परंपरा आहे आपली भारतीय परंपरा आहे तर ह्या परंपरेचा आपण एक छोटासा घटक जरी झालो प्रत्येकजण प्रत्येकाने असं ठरवलं तरी मोठ्या प्रमाणावरती फरक घडून येऊ शकेल असं मला वाटतं आज आमच्या बातमीपत्रात आपण आलात आणि अगदी मौलिक मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार धन्यवाद पुढील वाढत्या नक्षलवादाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त यंत्रणा स्थापन करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या समितीमध्ये राज्याच्या गृह वित्त सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांचा तसंच केंद्रीय गुप्तचर आणि संरक्षण अधिकाऱ्यांचा समावेश असेल नक्षलवाद निपटून काढण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या राज्याच्या धोरणांचा ही समिती अभ्यास करेल तसंच केंद्राच्या आणि इतर राज्यांच्या धोरणांशी आणि पद्धतीशी त्यांची सांगड घालून राज्यासाठी उपयुक्त पद्धतीची शिफारस करेल याबरोबरच नक्षलग्रस्त भागातल्या विविध विकास योजनांचा आढावा घेण्याचं कामही या समितीतर्फे केलं जाणार आहे दहशतवादाचा बिमोड आणि कौशल्य विकास साध्य करण्यासाठी भारत आणि नेदरलँड संयुक्त कृती गट स्थापन करणार आहेत भारत भेटीवर आलेले निदर्णचे पंतप्रधान मार्क रूट यांच्यासोबत आज झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरच्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली संरक्षण सागरी आणि सायबर सुरक्षा कट्टरतावादाचं निर्मूलन या क्षेत्रांमध्येही द्विपक्षीय आणि बहुस्तरीय भागीदारी मजबूत करायला दोन्ही देशांमध्ये सहमती झाली या चर्चेदरम्यान कोचीन जहाज बांधणी कारखान्यात गाळ उपसणी यंत्राचं उत्पादन भारतात गोवर प्रतिबंधक लसींचं उत्पादन नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्प या संदर्भातले करार झाले सागरी किनारी रस्ते आणि मेट्रो रेल्वे उभारणीत तसंच राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानातही डच तज्ञांचं मार्गदर्शन आणि सहकार्य मिळणार आहे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व तसंच दोन हजार एकवीस बावीस या वर्षासाठी एक वर्षाचं वर्षा सदस्यत्व मिळण्यासाठी नेदरलँडनं भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदी यांनी रूट यांचे आभार मानले बांगलादधीचा आपला आगामी दौरा भारत आणि बांगलादेशच्या नागरिकांसाठी आणि इतर शेजारी राष्ट्रांसाठीही हिताचा ही ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे पंतप्रधान उद्यापासून दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहेत या भेटीत प्रतिनिधी मंडळ स्तरावरच्या चर्चेसह द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत भारत बांगलादेश संबंध अधिक मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या बांगलाद्रिया पंतप्रधान शेख हसीना आणि इतर नेत्यांसोबत यावेळी पंतप्रधानांची बैठक होणार आहे कोलकाता ढाका आगरतळा आणि ढाका शिलाँग गुवाहाटी या मार्गावर नवीन बस सेवा सुरू होणार असून त्यामुळे दोन्ही देशांमधल्या नागरिकांना दळणवळणाच्या अधिकाधिक सोयी उपलब्ध होतील अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण तज्ञांनीही प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं ते आज वाशिम जिल्ह्यात शैक्षणिक संस्था चालक आणि शिक्षण तज्ञांच्या परिसंवादात बोलत होते शालेय शिक्षणाचा दिवसेंदिवस ढासळत चाललेला दर्जा आणि शिक्षण क्षेत्राचं व्यापारीकरण यावर त्यांनी चिंता व्यक्त केली भविष्यातली आव्हानं पेरण्याकरता भावी पिढीला सक्षम करणं गरजेचं आहे शिक्षण क्षेत्रासाठी सरकार वर्षाला चव्वेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करत असून ही गुंतवणूक वाया जाऊ नये याची काळजी शिक्षण आणि संस्था चालकांनी घ्यायला हवी असंही तावडे यावेळी म्हणाले केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेला औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे या माध्यमातून जवळपास एक लाख सात हजार विमाधारकांची नोंदणी झाली आहे यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखांमध्ये नोंदणी शिबिरं घेऊन जनसामान्यांना या, या योजनेत सहभागी करण्यात आलं बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक जी जी वाकडे यांनी ही माहिती दिली प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत दरवर्षी केवळ बारा रुपये इतक्या माफक हप्त्यामध्ये विमाधारकाला दोन लाख रुपयांचं अपघाती विम्याचं सुरक्षा कवच मिळणार आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेद्वारे सर्वसामान्य व्यक्तीला वार्षिक केवळ तीनशे तीस रुपयांच्या मोबदल्यात स्वतःच्या मृत्यूनंतर आपल्या वारसासाठी दोन लाख रुपयांची तरतूद करण्याची संधी आहे मॅगी नूडल्सच्या सर्व नऊ प्रकारांमध्ये मानवी आरोग्याला अपायकारक पदार्थ असून नेस्ले ते त्वरित बाजारातून मागे घ्यावेत असा आदेश केंद्रीय अन्न सुरक्षा नियामक मंडळानं आज दिला नेस्लेनं या प्रकारांचं उत्पादन आयात आणि विक्रीही ताबोडतोब थांबवावी असंही या आदेशात म्हटलं आहे दरम्यान मॅगी नूडल्समध्ये आरोग्याला अपायकारक पदार्थ नसल्याचा दावा जागतिक नेस्ले कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल बुलके यांनी आज केला मॅगी नूडल्स खाण्यासाठी सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी नवी दिल्लीत झालेल्या वार्ताहर परिषदेत केला मात्र भारतात याबाबत गोंधळ उडाल्यानं सध्या बाजारात विक्रीसाठी देण्यात आलेला साठा परत घेण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं ग्राहकांचा विश्वास परत मिळवणं हे आमचा आता प्रमुख ध्येय आहे असंही ते म्हणाले रायगड जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्वतयारी बळीराजानं पूर्ण केली असून कृषी विभागही सज्ज झाला आहे यंदाच्या मोसमात तीन ते साडेतीन हजार क्विंटल बियाण्यांची आवक वेळेवर झाली असून एकही शेतकरी बियाण्यांपासून वंचित राहणार नाही अशी हमी कोकण कृषी विकास केंद्रानं घेतली आहे पेण शहरासोबतच वळखळ शिरकी बोझे आणि कळवे या परिसरातल्या ग्रामीण भागात बियाण्यांची दहा विक्री केंद्र सुरू करण्यात आली आहेत या केंद्रांवर कृषी विद्यापीठाकडून आलेल्या संकरित आणि सुधारित सुपरफाईन भात बियाण्यांच्या एकोणचाळीस जाती विक्रीसाठी उपलब्ध आहेत या बी बियाण्यांचा दर्जा तपासण्यासाठी भरारी पथकही नेमण्यात आली आहेत एकंदरीतच शेतीची कामं अखेरच्या टप्प्यात आली असून शेतकऱ्यांची नजर आता वरुणराजाच्या आगमनाकडे लागली आहे त्यागमूर्ती श्रीमती प्रयाग अक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कारांचं आज लातूर इथं वितरण करण्यात आलं आळंदीचं विश्वशांती केंद्र आणि पुण्याचं माईस एमआयटी यांच्या वतीनं हे पुरस्कार देण्यात येतात रोममध्ये गेली पन्नास वर्षे योग आणि प्राणायामच्या प्रसाराचं काम करणाऱ्या कॅथरीना फेलाशे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासक स्वामी उमानंद सरस्वती सिद्ध योग मिशनच्या अध्यक्ष स्वामी राधिकानंद सरस्वती आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुभद्राराजे नाईक निंबाळकर पुण्याच्या ब्रह्मकुमारी संस्थेच्या पद्मश्री पद्माताई राणे अभंग गायिका गोदावरी मुंडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक जलतज्ञ रामचंद्र मोरवंचीकर यांना विशेष जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे प्रमुख पाहुण्या म्हणून तर अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते तानाजी मालुसरे यांच्या स्वराज्य निष्ठ या शिल्पाचं भूमिपूजन तसंच कामाचा शुभारंभ आज सिंहगडावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला या कामासाठी पुणे महानगरपालिकेकडून चार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे तानाजी मालुसरे यांनी आपल्या जीवाची बाजी लावून हा गड जिंकला होता अनेक पर्यटक इथं येत असतात त्यामुळे या गडाचा विकास होणं गरजेचं आहे असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केलं तसंच नव्या पिढीला मालुसरेंचं शिल्प पाहता येणार आहे असंही त्या म्हणाल्या यावेळी आमदार भीमराव तापकीर नगरसेवक बापू पठारे महापौर दत्ता धनकवडे इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे उपस्थित होते इंडोनेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी कश्यप यांना आज पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या चेन लाँग या चिनी खेळाडूला त्यानं पराभवाचा धक्का दिला मात्र सायना नेहवालचं सा या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे या स्पर्धेचं विजेतेपद तीन वेळा पटकावणाऱ्या सायनाला आज महिला एकख्रीच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या व्यांग शिजियानकडून पराभूत व्हावं लागला नैऋत्य मोसमी पावसानं आज केरळमध्ये हजेरी लावली आणि पावसाळी मोसमाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली एक जून या आपल्या दरवर्षीच्या मुहूर्ताला काहीसं चुकवून वरुण राजानं पाच जूनला केरळात आगमन केल्याचं हवामान खात्यानं कळवलं आहे नैऋत्य मोसमी पावसानं आता अरबी समुद्राचा दक्षिण भाग लक्षद्वीप कर्नाटकचा सीमावर्ती आणि दक्षिण भाग तमिळनाडू तसंच बंगालच्या उपसागराचा काही भाग या दिशेनं आगेकूच केली आहे मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही भागात पावसाचा शिडकावा झाला पुण्यातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे या काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील आणि शेवटी तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान अठ्ठावीस नागपूर चाळीस एकोणतीस पुणे बत्तीस एकवीस औरंगाबाद अडतीस सत्तावीस नाशिक तेहतीस चोवीस कोल्हापूर बत्तीस वीस रत्नागिरी बत्तीस बावीस सोलापूर अडतीस पंचवीस आणि अमरावती कमाल चाळीस आणि किमान सव्वीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा कौटुंबिक जबाबदारी समजून पर्यावरणाचं रक्षण करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन महाराष्ट्राला पर्यावरणपूरक राज्य बनवण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प आर्थिक विकास आणि पर्यावरण संतुलन या दोन्ही गोष्टींचा मेळ घालण्याची गरज नितीन गडकरी वाढत्या नक्षलवादाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त यंत्रणा स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय भारत नेदरलँड दरम्यान महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी संयुक्त कृती गट स्थापन करणार आणि नैऋत्य मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार